सो फ्रेंड्स, याची स्टार्ट करताना पहिली एक स्लिप नॉट, त्याच्यानंतर 10 चैन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 चैन्स बनवायच्या आणि आपली जी पहिली चैन आहे तेथे जॉईंट करून एक सर्कल तयार करायचं. त्याच्यानंतर 1, 2, 3 तीन चैन घेतल्या की या सर्कलमध्ये 24 डबल क्रोशे घालायचे. जे सुईवर धागा घ्यायचा, सर्कलमध्ये घेऊन धागा घेऊन दोनातनं एक, पुन्हा दोनातनं एक, असे पूर्ण आपल्याला 24 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्या सर्कलमध्ये आपण 24 डबल क्रोशे घालून घेऊया. सो अशा पद्धतीने या सर्कलमध्ये आपण 24 डबल क्रोशे घालून घेऊन इथे पहिली जी तीन चैनची एक डबल क्रोशे केला होता त्याच्यामध्ये आपण जॉईंट करून घेतले. त्यानंतर 1, 2, 3 तीन चैन करायचा. तीन चैनचा हा आपला एक खांब पकडला जाणार. त्याच्यानंतर पुढच्या चैनमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे घालायचे, असे हे दोन डबल क्रोशे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 इकडनं 1, 2 या दुसऱ्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर त्याच्याच बाजूच्या खांबावर पुन्हा एक डबल क्रोशे घालायचा. दोन डबल क्रोशे, 6 चैन 2 डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा 6 चैन इकडनं 1, 2 दुसऱ्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे, पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे. दोन डबल क्रोशे, 6 चैन 2 डबल क्रोशे मध्ये 2 डबल क्रोशे खालच्या गॅपमधनं सोडायचे. असं करत आपल्याला हे पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला हे सर्कल कंप्लीट होतं. 2 खांब 6 चैन मधनं 2 खांब सोडायचे 2 खांब असे करत आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सर्कल्स तयार होतात. आता ह्याची पुढची डिझाईन करताना काय करायचं, 1, 2, 3 तीन चैन घेतल्या, त्याच्यानंतर ह्यात 2 खांबातला जो पहिला खांब आहे हा इकडचा पहिला खांब घ्यायचा, त्याच्यावर 6 लूप्स तयार करायचे. म्हणजे नुसता धागा घेऊन ओढून घ्यायचे 6 वेळेला 3, 4, 5, 6 त्याच्यानंतर आता हा जो खांब आहे त्याच्या खालच्याच खांबाला, म्हणजे जे आपण 24 खांब केले होते त्याच्यातला जो खांब आहे त्याच्यावर 3 वेळेला लूप काढून घ्यायचे. 1, 2, 3 आता हे जे सगळे लूप आपल्या सुईवर आहेत तर धागा घेऊन प्रत्येकी 2-2 लूपमधनं सुई बाहेर काढायची. धागा घ्यायचा, इकडच्या 2 लूपमधनं सुई बाहेर काढायची, प्रत्येकी 2 लूपमधनं सुई बाहेर काढून त्याला जॉईंट करायचं. दोन दोन लूपमधनं सुई बाहेर काढत जायचं. अशा प्रकारे प्रत्येकी सुईवरच्या 2 लूपमधनं. आता आपल्याकडे सुईवर 3 लूप राहतात, त्याच्यातनं 2 लूपमधनं बाहेर काढली सुई की हे 2 लूप आपल्या सुईवर राहतात लास्ट. तर हे सुईवर असेच ठेवून ह्यातनं सुई बाहेर काढायची, ही अशी टर्न करायची डिझाईन. पुन्हा या दोन्ही लूपमध्ये सुई घेऊन एक चेन करायची. नंतर 1, 2, 3 तीन चैन करून ह्या इकडचे जे 2 लूप आपले आपण इथे सोडले होते त्या दोन्ही लूपमधनं सुई घेऊन एक पिको तयार करायचा. म्हणजे आपल्याला जे पान तयार करायचं त्याचा असा हा पॉईंट तयार होणार. त्यानंतर आता पुन्हा धागा घेऊन
हे जे हा जो एक खांबावर आपण सहा लूप घेतले त्याच्या बाजूचा जो खांब आहे पुन्हा त्या खांबावरनं सहा लूप घ्यायचे, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे ही पानाची दुसरी साईड आपण तयार करतो। त्यानंतर त्याच्याच खालचा जो खांब आहे त्याच्यावर तीन लूप घ्यायचे, एक दोन तीन। त्यानंतर पुन्हा प्रत्येकी दोन दोन लूपमधनं सुई बाहेर काढत जायची, पूर्ण या प्रत्येकी दोन दोन लूपमधनंही पूर्ण सुई आपण इथपर्यंत बाहेर काढून घेऊया। आता या दुसऱ्या साईडनी पण आपण प्रत्येकी दोन दोन लूपमधनं सुई घेत इथे शेवटच्या दोन लूपवर आलेलो आहोत, नंतर दोनातनं एक करून त्याला जॉईंट करून टाकायचं। त्यानंतर हा जो पुढचा जो एक सर्कल येणार त्याच्यामध्ये आठ सिंगल क्रोशे घालायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, अशा पद्धतीने आपलं एक हे पान तयार होतं। अशीच आपल्याला प्रत्येकी या सगळ्या खांबांवर एक एक अशी पान तयार करून घ्यायचं। आता या गॅपमध्ये आठ सिंगल क्रोशे घातले की पुन्हा हा जो पुढचे दोन खांब येणार त्याच्या पहिल्या खांबावर सहा वेळेला लूप काढून घ्यायचे, एक दोन तीन चार पाच सहा। त्यानंतर त्याच्या खालचा जो खांब बसणार आहे त्याच्यावर तीन वेळेला लूप काढून घ्यायचे, एक दोन तीन। त्यानंतर प्रत्येकी दोन दोन लूपमधनं सुई बाहेर काढत जायची आणि त्याला पानाचा शेप देत जायचा, ते या पूर्ण या टोकापर्यंत आपण त्याला शेप देऊया। हे ते पूर्ण टोकापर्यंत शेप देत दोन लूप आपल्या सुईवर राहतात, दोन लूप राहिल्यावर त्यातनं सुई हळू बाहेर काढायची, डिझाईन टर्न करायची, पुन्हा त्या दोन्ही लूपमध्ये सुई घेऊन आपल्याला एक दोन तीन तीन चेन करायचे आणि हेच ज्या दोन लूप होते त्याच्यातनं एक सिंगल क्रोशे काढून एक असा पॉइंट तयार करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला हे जो दुसरा जो खांब आहे पुन्हा त्याच्यावर आपल्याला सहा लूप काढून घ्यायचे, तीन चार पाच सहा। पुन्हा मग त्याच्या खालचा जो खांब आहे त्याच्यावर तीन लूप, एक दोन तीन। त्यानंतर पुन्हा दोन दोन ह्याच्यावर येऊन आपल्याला या पानाची दुसरी साईड कंप्लीट करून घेऊया। सो फ्रेंड्स, आपले जे सर्कलमध्ये आठ सर्कल्स तयार झाले होते त्याच्यामध्ये वरती सहा लूप खाली तीन लूप घालत आपण ही अशी पानं तयार करून घेतले, टोटल ही आठ पानं तयार झाले आणि अशा पद्धतीने आपलं हे 3D फ्लावर तयार झालं आहे। तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।